रत्नागिरी जिल्ह्यात होणारं मेडिकल कॉलेज दापोलीमध्ये व्हावं अशी मागणी इथल्या लोकप्रतिनिधींनी सरकारकडे मेडिकल कॉलेजची मागणी केली आहे. त्यासंदर्भातली माहिती खुद्द राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यामुळे खरंच दापोलीमध्ये मेडिकल कॉलेज होणार का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ते रत्नागिरीला व्हावं असं जे चाललंय तर त्याचंही काही दापोलीला व्हावं तो सेंटर पॉईंट पडेल आणि 150 किलोमीटरवरच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा म्हणजे जवळजवळ होईल आणि हे मात्र खूप सेंटर पॉईंट पडेल. त्यामुळे लोकेशन हलवा, रत्नागिरीला मेडिकल कॉलेज दिलं पाहिजे हरकत नाही, पण एक या ठिकाणी हलवा असं पण एक त्या ठिकाणचा आग्रह सर्व संजय कदम असतील, सन्माननीय आपले योगेश दादा असतील, सगळ्यांनी लोक म्हणजे इथले स्थानिक म्हणून ते म्हटले तर आम्ही म्हटलं की बाबा हा अधिकार शक्यतो जिल्ह्यात द्यायचा जरी असेल तरी तो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लेवलला जरा तो निर्णय घ्यावा आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याच्या बाबतीतला योग्य पद्धतीनं एक निवेदन देऊन आम्ही ते प्रोसेस करू आणि त्या बाबतीतला धोरणात्मक निर्णय आम्ही वरच्या स्तरावर निश्चित प्रकारे घेऊ. दापोलीतील स्थानिक लोकप्रतिनिधींनी जर आग्रही मागणी केली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर विचार करतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दापोलीमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते का यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागणार. कॅमेरामन फैसल काझीसह मुश्ताक खान, माय कोकण, दापोली.